नमस्कार, मी वृषाली भमरे. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सटाणा बसस्थानकाच्या छताला लावलेले सिलिंग कमकुवत होत चालल्यामुळे सिलिंगची गळती होऊ लागल्याने बसस्थानकाच्या चेहऱ्याचे विद्रुपीकरण दिसू लागले आहे. तात्काळ नव्याने सिलिंग करावे, अन्यथा बसस्थानकावर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. सटाणा बसस्थानकाचे नव्याने काम झाल्यानंतर बसस्थानक आकर्षक दिसावे, तसेच उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेपासून बचाव व्हावा या हेतूने बसस्थानकाच्या छताला चांगल्या प्रतीचे पृष्ठाचे सिलिंग लावण्यात आले होते. कालांतराने या सिलिंगची झीज झाली, तसेच व्हायब्रेशनमुळे सिलिंग दिवसेंदिवस कमकुवत होत गेल्यामुळे सिलिंगच्या बहुतांश भागाने जागा सोडल्यामुळे बराचसा भाग निखळत चालला आहे. बसस्थानकात प्रवासी बसलेले असतात, सिलिंगची काही तुकडे वरतीच लटकून राहत असल्यामुळे बसस्थानकाच्या सौंदर्याला विद्रुपीकरण प्राप्त होऊ लागले आहे. अचानक सिलिंग पडल्यामुळे प्रवाशांना इजा होऊ शकते. ते सर्व धोके टाळण्यासाठी बसस्थानकाचे नव्याने सिलिंग करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुखांकडे करण्यात आली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाची पाहणी करून सिलिंग बाबतच्या सर्व अडचणी आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या, तसेच संभाव्य धोक्याची देखील माहिती देण्यात आली. तात्काळ सिलिंग बदलून बसस्थानकाचे रुपडे पालटावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे, शहराध्यक्ष जयप्रकाश सोनवणे, माजी शहराध्यक्ष शरद शेवाळे, राजन सिंग चौधरी, गोविंद सोनवणे, गणेश देसले, पप्पू शेवाळे, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.